दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुप्रीम कोर्टाने बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणीवर टू फिंगर टेस्ट वर बंदी घातली आहे। तसंच अशा प्रकारची चाचणी करणाऱ्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं जाईल असंही स्पष्ट केलंय। आजही आपल्याकडे कौमार्य चाचणी घेतली जात आहे हे निंदनीय आहे, अशी खंत ही कोर्टाने व्यक्त केली। न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना त्यांनी ही टिप्पणी केली आहे। या न्यायालयाने वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात कौमार्य चाचणी करण्यास नकार दिलाय। या चाचणीला कोणताही आधार नाही, या उलट पीडित महिलेवर पुन्हा अत्याचार करण्यासारखं असून तिला अजून एक मानसिक धक्का देण्यासारखं आहे। ही चाचणी घेतली जाऊ नये, लैंगिक दृष्ट्या सक्रिय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही, या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात आहे, पण सत्यापेक्षा मोठं काही नाही असं निरीक्षण खंडपीठाने नोंदवलंय। खंडपीठाने यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला बलात्कार आणि लैंगिक शोषणातील पीडितांची कौमार्य चाचणी घेतली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत। तसंच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या गाईडलाईन्स सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये पाठवण्याचा आदेश दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।